नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. मागच्या भागापर्यंत आपण राशी चक्रातील 12 राशींचा सविस्तरपणे अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या व ज्योतिष शास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. ज्योतिष शास्त्रामध्ये विविध योग सांगितलेले आहेत, त्यापैकी एक योग म्हणजे कालसर्प योग. आपल्याकडे काही गोष्टींविषयी समजपेक्षा गैरसमज जास्त पसरलेले दिसून येतात. कालसर्प योगाविषयी सुद्धा आपल्याकडे समजपेक्षा गैरसमजच जास्त पसरलेले आहेत. पूर्वजन्मीच्या पापामुळे पत्रिकेत कालसर्प योग घडून येतो अशी जनसामान्याची धारणा आहे. आज आपण कालसर्प योगाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणार आहोत, मात्र तो करण्याआधी काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात आधी आपल्याला पत्रिकेतील ग्रहस्थिती म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल. याविषयी आपण याआधीही अभ्यास केला आहे. जातक जेव्हा जन्माला येतो ती वेळ व त्यावेळी सर्व ग्रहांची असणारी स्थिती यांनी मिळून जातकाची पत्रिका तयार होत असते. पुन्हा एकदा सांगते, जातक जेव्हा जन्माला येतो ती वेळ आणि त्यावेळी सर्व ग्रहांची असणारी स्थिती यांनी मिळून जातकाची पत्रिका तयार होत असते. जातकाचं आयुष्य म्हणजे ग्रहांची दिशा व दशा होय, म्हणजेच पत्रिकेतील ग्रहस्थितीवरून जातकाचे आयुष्य ठरत असते. आयुष्यातील चांगली वाईट कुठलीही गोष्ट ही ग्रहस्थितीचाच परिणाम असते. ज्योतिष शास्त्रानुसार या ग्रहस्थितीवरून जातकाच्या आयुष्यात विविध प्रकारचे योग तयार होत असतात, त्यापैकीचे एक योग म्हणजे कालसर्पयोग होय. याचाच अर्थ कालसर्पयोग हा ग्रहांच्या स्थितीचा किंवा अवस्थेचा परिणाम आहे. जातकाच्या पत्रिकेनुसार ग्रहांची ही विशिष्ट अवस्था शुभ किंवा अशुभ दोन्ही प्रकारची असू शकते. याचाच अर्थ कालसर्पयोग हा फक्त अशुभच असतो असे नाही, तर तो शुभ देखील असू शकतो. किंबहुना अनेक जातक ज्यांच्या पत्रिकेत ही ग्रहस्थिती आहे त्यांनी आयुष्यात दैदिप्यमान प्रगती साधली आहे. असं म्हटलं जातं की ग्रह समजून घ्यायचे असतील तर आधी माणूस समजून घेणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुमच्यासाठी माणूस समजून घेणं ही खूप आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचे काही ठराविक संकेत व परिणाम असतात. आपलं पहिलं काम म्हणजे त्यांना ओळखणं, म्हणजे त्यावरून आपली पुढील क्रिया ही सोपी होत असते. जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात, अनेक व्यक्तिमत्वांच्या संपर्कात आपण येतो. त्यापैकी काही लोक असे असतात जे नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटांनी सदैव वेढलेले असतात. एखाद्या मनुष्याचं संपूर्ण आयुष्य हे कर्ज फेडण्यातच जातं. एखादा आयुष्यभर परिश्रमच करीत राहतो, मात्र त्याला त्याच्या अनुरूप फळ मिळत नाही.
एखाद्याच्या नशिबी कायमच अपयश येत, किंवा काही लोकांचे दुखणे त्यांना आयुष्यभर पुरत असतात. ही सर्व माणसे कालसर्प योगाच्या विळखात सापडलेली असू शकतात. आता कालसर्प योगाविषयी आपण शास्त्रीय माहिती सविस्तरपणे समजून घेऊया. ग्रहांचा अभ्यास करीत असताना आपण राहू आणि केतू या दोन ग्रहांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. या दोन्ही ग्रहांना छाया ग्रह असे म्हटले जाते. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची भ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची भ्रमण कक्षा ज्या दोन ठिकाणी छेदते त्या छेदन बिंदूस राहू व केतू असे म्हणतात. या दोन ग्रहामुळेच जातकाच्या आयुष्यामध्ये कालसर्प योग उत्पन्न होतो. राहू म्हणजे सापाचे तोंड व केतू म्हणजे सापाचे शेपूट किंवा सापाचा उरलेला भाग हो. या दोघांनी मिळून कालसर्प योगाची विशिष्ट ग्रहस्थिती निर्माण होते असं म्हटलं गेलं आहे. अशा या कालसर्पाच्या विळखामध्ये जेव्हा पत्रिकेतील सर्व ग्रह सापडतात तेव्हा कालसर्प योग घडून येतो. थोडक्यात, पत्रिकेतील सर्व ग्रहांना राहू व केतू यांच्या सर्पासारखा विळखा पडतो. एखादा ग्रह जर या विळख्यातून बाहेर असेल तेव्हा त्याला छायांकित कालसर्प योग किंवा अर्ध कालसर्प योग असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार कालसर्प योग हे 12 प्रकारे होतो. ते प्रकार म्हणजे अनंत कालसर्प, कुलिक कालसर्प, वासुकी कालसर्प, शंखपाल कालसर्प, पद्म कालसर्प, महापद्म कालसर्प, तक्षक कालसर्प, कर्कोटक कालसर्प, शंखचूड कालसर्प, घातक कालसर्प, विषधर कालसर्प आणि शेषनाग कालसर्प हे होय. पत्रिकेमध्ये या 12 प्रकारापैकी कोणता कालसर्प योग आहे यावरून त्याची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय केले जातात. होय, कालसर्प योग जर पत्रिकेत असेल तर त्याचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मात्र त्या उपायांमुळे फक्त त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते, तो पूर्णपणे नाहीसा करता येऊ शकत नाही. अनेक वेळा कालसर्प योगामुळे जातकाच्या आयुष्याचे दोन भाग पडतात. जर जातकाचे सुरुवातीचं आयुष्य खडतर गेलं असेल तर नंतरचं आयुष्य म्हणजे 40 ते 45 वर्षानंतरचं आयुष्य हे सुखात जातं. जातक सर्व क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती करतो. तसेच 40 ते 45 वर्षापर्यंत आयुष्य हे सुखकर व आनंदाचे गेलेले असेल तर नंतरचं आयुष्य हे अत्यंत खडतर जातो. मी तुम्हाला आधीच सांगितले की या योगाविषयी समजपेक्षा गैरसमजच अधिक प्रमाणात पसरलेले आहेत. त्यामध्ये शुभ बाजू ही डावलल्या जाऊन अशुभ बाजू प्रकर्षाने निदर्शनास आणली गेली आहे. म्हणून या योगाविषयी इतकी भीती जनसामान्यांमध्ये पसरलेली आहे. कालसर्प योगामध्ये सर्व ग्रह हे राहू व केतू या ग्रहांच्या प्रभावात कैद झाल्यासारखे असतात. मात्र तरीही हा योग शुभ व अशुभ दोन्ही प्रकारचा असू शकतो. पत्रिकेमध्ये जर हा शुभ योग असेल तर जातकाला कुठलीही गोष्ट भरभरून मिळते. या योगामुळे पत्रिकेमध्ये नवपंचम योग व लाभयोग अधिक प्रमाणात निर्माण होतात. तसेच अनेक राजयोगही निर्माण होतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जातकाला हवे ते अगदी सहज साध्य करून देण्याची क्षमता या योगामध्ये असते. अचानक धनलाभ होणे, उच्च अधिकाराच्या सन्मानाचा जागा मिळणे असे बदल जातकाच्या आयुष्यात घडून येतात. मात्र हाच योग जर अशुभ असेल
तर ऐश्वर्य संपन्न व्यक्तीला भिकारी बनवण्याची दाहकता यामध्ये असते. या योगाच्या प्रभावामुळे कठोर परिश्रम करूनही पदरात काहीच पडत नाही. एखादा भयंकर आजार जडण्याची दाट शक्यता असते. घरात सतत तणाव भांडण होत राहणे, नोकरी व व्यवसायात अपयश येणे, कर्जबाजारी होणे यासारखे भयंकर परिणाम या योगाचे आहेत. जातकाच्या पत्रिकेमध्ये जर कालसर्प योग अशुभ असेल तर जातकाने आपल्या इष्ट देवतेचा बीजमंत्र व शिवाच्या बीजमंत्राचा रोज जप करायला हवा. आता शिव म्हणजे फक्त भगवान शंकर नव्हे. शिव भगवान वेगळे आहेत व शंकर भगवान वेगळे आहेत. ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवता मिळून भगवान शिव ओळखले जातात. त्यांच्या बीजमंत्राचा जप जातकाने करायला हवा. त्यामुळे कालसर्पयोगाची दाहकता कमी होण्यास मदत मिळते. ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणून हे उपाय जातकाला सांगताना आपण हेही सांगितलं पाहिजे की ज्योतिषशास्त्रामुळे पत्रिका किंवा भाग्य बदलत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते घडणारच आहे व पत्रिकेत ग्रहांची जी अवस्था असेल त्यानुसार फळ मिळणारच आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण फक्त जे घडणार आहे ते आधी जातकाला सूचित करू शकतो. शुभ असेल तर अधिक लाभ कसा मिळेल, तसेच अशुभ असेल तर दुःखाची दाहकता कमी कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन करू शकतो. असे अनेक यशस्वी व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या पत्रिकेत कालसर्प योग होता, मात्र त्यांनी त्यावर मात करत आपलं अस्तित्व विश्व उभारलं आहे. त्यामध्ये क्रिकेटर कपिल देव, उद्योगपती धीरूभाई अंबानी, सचिन तेंडुलकर आदींची नावे प्रामुख्याने घेता येतील. या व्यक्तिमत्वांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प योग होता. आज या व्यक्तिमत्वांची गणना आपण सर्वोत्तम यशस्वी व्यक्तिमत्वामध्ये करतो, कारण ते कठीण कालखंडात डगमगले नाहीत. त्यांनी संकटांना धैर्याने सामना केला. म्हणून पत्रिकेत कालसर्पयोग असले तर घाबरायचे नाही. हा विश्वास आपल्याला जातकाला देता आला पाहिजे. कालसर्पयोगाच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आपण आजच्या भागात इथेच थांबूया. पुढील भागात एका विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषय आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा आणि तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.